प्रत्येक राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आपली मोर्चेबांधणी करू लागले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या बैठका सातत्यानं होत आहेत. या बैठकांमध्ये जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होतोय, त्यावर चर्चा केली जाते, तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी याबाबत सांगितलंय की जागा वाटप जवळपास निश्चित झालंय, काही मोजक्या जागांचा निर्णय होणं बाकी आहे. महाविकास आघाडी लवकरच त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करेल. जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत मोठी चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा केवळ चर्चाच आहे असंही सांगितलं जातं. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल काय होणार. इथून अनेक नाव पुढे येत असलं तरी कोणत्याही नावावर एकमत होताना दिसत नाही. कोल्हापूरसाठी गोकुळचे संचालक, थायलंडचे आर्थिक सल्लागार डॉक्टर चेतन नरके, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी तयारी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील हे शाहू महाराजांसाठी आग्रही दिसत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनीही पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवू असं सांगितलंय. आता ठाकरे सेनेकडून संजय पवार, विजय देवणे, संजय गाडगे हेही नाव चर्चित आहे. तर आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना अजूनही तगड्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीत कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा अनेक महिन्यांपासून ऐकायला मिळते. कोल्हापूरच्या राजकारणात लोकसभेचे उमेदवार म्हणून शाहू छत्रपतींच्या नावाची चर्चा सुरू झाली. आता खरंच त्यांना तिकीट मिळणार का, खरंच ते कोणत्या पक्षाकडून राहणार आणि शरद पवार त्यांना संधी देणार का, या सगळ्याचा तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. नमस्कार, मी सूरजकुमार वशाबाई सुधाकर, आपण पाहतात महाराष्ट्र भूमी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू छत्रपतींची भेट घेतली आणि राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क सुरू झाले. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी शाहू छत्रपती यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक चर्चा सुरू झाली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी देखील त्यांनी चर्चा केली. यावेळेस शरद पवारांना याबद्दल विचारलं की राजकीय भेट होती की वेगळी भेट होती, याबद्दल शाहू छत्रपतींना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे, यात काही तथ्य आहे का, यावर शरद पवार यांनी उत्तर दिलं की इतक्या लवकर चर्चा सुरू झाली का, मी इतकी वर्ष शाहू छत्रपतींना भेटतोय परंतु ते मला कधी निवडणूक लढवण्याबद्दल बोलले नाहीत. तसंच तुम्ही सर्व माध्यम जी चर्चा करतात त्यावर मी बोलू शकत नाही कारण महाविकास आघाडीत मी एकटा नाही आहे, आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत, त्यामुळे असे निर्णय आम्ही तिन्ही पक्षांमधील सर्व प्रमुख नेते मिळून घेऊ असं शरद पवार बोलले असले तरी कोल्हापूर लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांनी सूचक वक्तृत्व केलंय. मला उमेदवारी मिळाली तर अनेकांना आनंदच होणार आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. तर ते सांगत असताना त्यांनी असंही म्हटलंय की महाविकास आघाडीकडून अजून ऑफर आली नाही, मात्र ऑफर येण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 2 दिवसापूर्वी शरद पवार यांनी शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली होती, तर महाविकास आघाडीची ऑफर येण्याची शक्यता आहे असं म्हणत शाहू महाराज छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपलं सगळं वाटचाल एकंदरीत त्यांनी सांगितलं. तर कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीची मोठी ताकद आपल्याला दिसून येते. जर अगोदरचे काही जर निकाल जर आपण पाहिले तर इथे काँग्रेसचा दबदबाही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो. सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर त्यांच्या मुलाला पराभव स्वीकारावा लागला होता. नंतर 2019 त्यांना तिकीट न देण्यात आल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते खासदार झाले. पण आता ते शिंदे गटात असल्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक कट्टर मतदार, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही विचारसरणीचे मतदार एकत्र आले आहेत अशी चर्चा आहे. पण अखेर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला की शरद पवार गटाला संधी मिळेल ही चर्चा सुरू आहे. जर शरद पवार गटाकडून शाहू महाराज उभे राहतील तर बाकीचे समीकरणे, राजकीय समीकरणे कशी असतील याबद्दलही चर्चा सुरू आहे. पण ते उभे राहतील का हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.